श्री गणेशाच्या वंदनाने होत असते. स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धितम बलालम मुरुडम विनायकम अहम चिंतामणि सेवरम लेल्यांद्रो गिरिजात्मजम सुवर्धम विघ्नेश्वर मोझरे ग्रामो रांजन संस्थित गणपती कुरिया सदा मंगलम कुरिया सदा मंगलम कुरिया सदा मंगलम. 33 कोटी देवांचा अधिपती गंधराला वंदन करतो. तसेच अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज व शिवपुत्र संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मोजरा. आणि मी भागेश मात्रे आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं मान्यवरांचं आणि आयोजन कमिटीचं नक्कीच माझ्या शब्दसुमनाने मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतोय. देखणी ही स्पर्धा 4 दिवस या स्पर्धेचा नक्कीच कालावधी. गतवर्षी जर बघितलं गेलं तर अगदी थाटामाटाने जल्लोषाने एक यशस्वी स्पर्धा मात्र गतवर्षी संपन्न झाली होती. परंतु याच वर्षी अगदी जोमाने खांद्यावरती जिम्मेदारी नक्कीच आमच्या हिमंतदादा यांनी घेतली आणि ते स्वप्न जे पाहिलं होतं ते स्वप्न आज सत्यामध्ये उतरवतो असताना ही स्पर्धा म्हणजे आमदार चषक 2021 हे देखणं पर्व. जर पाहिलं गेलं तर कालच्या दिवसामध्ये काय लढती रंगल्या गेल्या तशाच प्रकारे अशा अपेक्षा ही आजही असेल. आणि गंधराला साखळं घालतो की कोणत्याही खेळाडूला गंभीर दुखापत होऊ नये आणि या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा गाळबोट नको. पहिलीच मॅच तुम्ही पाहिली, खऱ्या अर्थाने रोमहर्षक सामने जेव्हा जेव्हा क्रीडांगणावरती होत असतात ना तेव्हा अनेक सारे प्रेक्षक वर्गांचा ना उत्साह आपल्याला प्रत्येक क्रीडांगणावरती पाहायला मिळतो. तशाच प्रकारे अनेक सारे प्रेक्षक टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आम्हाला ऐकत असतील, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सेकंड मॅच तुमच्या समोर उद्यास आली आहे, ज्या ठिकाणी खरवई आणि मानकिवली या दोन टीम एकमेकांच्या विरोधात असतील. खरवई टीमने टॉस जिंकला, एक धाडसी निर्णय त्या ठिकाणी घेत असताना फिल्डिंगचा आणि बॅटिंगसाठी मानकिवली क्रिकेट संघाला इन्व्हाइट केलं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते, त्या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी म्हणजेच मानकिवली क्रिकेट संघाच्या माध्यमातून देवेंद्र आणि कुमार ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये ना हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतं. अगदी मैदानामध्ये गवताचं गालिच्छसुद्धा, म्हणजे ज्या अर्थाने आपण इंटरनॅशनल क्रिकेट TV वरती पाहतो ना, परंतु ही TV वरती पाहण्याऐवजी आपण अनेक सारे प्रेक्षक वर्ग या क्रीडांगणावरती या क्रिकेटचा मनोमुराद आनंद घेताना पाहायला मिळतील. कारण स्पर्धा ही देखणी आहे. आमदार चषक जर म्हटलं गेलं तर या विभागामध्ये ना असंख्य साऱ्या स्पर्धा होत असतात, परंतु या स्पर्धेचा जेव्हा जेव्हा आगाज होतो ना तेव्हा अनेक सारे खेळाडूंना उत्साही असतात की या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला खेळायचं आहे. आणि एकंदरीत जर पाहिलं गेलं तर 4 दिवसाची देखणी स्पर्धा, कालचा दिवस संपन्न झाला, आजचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील सोनूजी बांगर तसेच रोशनजी संते सर. आणि आज आमच्या सोबत गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेमध्ये जय भुईर नक्कीच या ठिकाणी उपस्थित आहेत. टेनिस क्रिकेट .in खऱ्या अर्थाने ही वाहिनी ना अगदी उंच स्थलावरती पोहोचली गेली. 2 वेबसाईटवरती नक्कीच ही काम करत असते. आता टेनिस ग्रामीणच्या माध्यमातून हा क्रिकेटची स्पर्धा. पहिलाच बॉल इथं टाकण्यासाठी सज्ज, बॉल तयार. गौरवचा पहिलाच बॉल बॉटम हँडचा वापर करायचा होता, पहा इन्व्हाइट केलेलं होतं. आणि ही लाईन ना नेहमी गोलंदाजाला साजेशी ठरली आहे, कारण ऑपस्टिकवरती तुम्ही जास्त मोठे फटके पाहत नाही. त्या ठिकाणी पाहायला गेलं तर बॉटम हँडचा वापर करायचा होता देवेंद्र याला. आणि पहिलाच बॉल गौरवचा त्या ठिकाणी बेट होत असताना ज्या ठिकाणी कुमार आपल्याला पाहायला मिळतात. देवेंद्र नॉन स्ट्रायकिंगवरती आहेत, म्हणजे कुमारला स्ट्राईक मिळाले. पहिलाच बॉल इथनं सुरुवात चांगली केली आहे टीम खरवई क्रिकेट संघाने. बॉल तयार, उपद विकेटने ऑन साईडला खेचायचा होता, पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं होतं. फुटवरचा वापर नाही पहा, कारण ज्या अर्थाने तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं गेलं ना तर तुमच्याकडे फुटवरचा वापर पाहिजे. अगदी 26 ही खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळेल. शॉर्ट अप गुड लेंथ जेव्हा जेव्हा यूज होतात ना, शॉर्ट अप लेंथ त्यानंतर गुड लेंथ, यावेळा ऑफस्टिकवरती जास्त जास्त चेंडू यूज झाले ना की आपल्याला पदतालीचा वापर करावा लागतो. फुटवरचा वापर कमी पाहायला मिळाला. लागोपाठचे 2 बॉल डॉट जिथे पाहायला मिळतात. गौरव येवला आता चांगला बॉटम हँडचा वापर, थोडासा मनगडी ताकदीचा वापर. लॉंग ऑनला अगदी पाहायला गेलं तर फिल्डर काहीशे पुढे आले, उचलला गेला आणि अखेरकार ऑन द मार्क होतीये त्या ठिकाणी टीम मानकिवली. आणि खाता आता इथनं ओपन केलं जात आहे, तो म्हणजेच देवेंद्र याच्या माध्यमातून. ना सुरुवात ही चांगली असावी लागते, कुमारच्या बॅटमधनं ही एक धावसंख्या आली आहे, कारण असं म्हटलं जातं की शुभ सशिग्रम. आता देवेंद्र स्ट्रायकिंगला बॉल तयार, यावेळेला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून काढायचा होता. 2 फिल्डर बघतात, परंतु चेंडूने थोडंसं वळण घेतलं, खूपच वेगाने अगदी सीमारेषे लगेच चेंडू अडवला जातो. तोपर्यंत परमनी 2 धावसंख्या नक्कीच कम्प्लीट झाल्या होत्या आणि 3 धावसंख्या इथे सहजरित्या कम्प्लीट होत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट पहा किती होतं. कारण त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर अगदी दिशा दिली चेंडूला, इनफिल्डच्या वरून हा चेंडू काढला गेला. फिल्डरला थोडासा नक्की चकमा दिला होता चेंडूने, परंतु अखेरकार सीमारेषेत लगेच अडपला गेला आणि 3 धावसंख्या यावेळा स्कोरबोर्डवरती जॉईंट होत आहेत. टीम ते धावसंख्या 4. यावेळेला फटका चांगला, बॅटच्या रिदम मध्ये हा फटका, बॉल खूपच वेगाने डीप मध्ये स्क्वेअर लेग सीमारेषे पार आणि या ओव्हर मधला हा पहिला षटकार.
पहले दोन बॉल तो डॉट डॉट खेला गेला, त्याच्यानंतर स्ट्राइक रोटेट झाली, स्ट्राइक आले देवेंद्रकडे, त्याच्या बॅटमध्ये तिहेरी धावसंख्या, स्ट्राइक परत कुमारकडे मिळाली गेली, आणि जसा बॅटच्या रिदम मध्ये हा चेंडू त्याला मिळाला गेला ना, अगदी लेंथ पीक केली गेली, लवकरात लवकर लेंथ पीक केली गेली आणि बॅटवरच्या स्लॉट मध्ये हा चेंडू आणि षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. धावसंख्या 10, शेवटचा बॉल केवला हाई फटका त्या दिशेने खेळायचा होता, परंतु फिल्डर आता जाळं आखलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकवला गेला. पहिली लालच दिली गेली कारण एक षटकार प्रत्युत्तर द्यायचं होतं, त्या ठिकाणी कुमारला लगेचच प्रत्युत्तर दिलं गेलं आणि कुमारच्या गडी संपुष्टात येते आणि 7 या वैयक्तिक धावसंख्येवरती पहिला गडी बाद. दुसऱ्या षटकासाठी नितेश, या वेळेला फुल्लर लेन चेंडू खोदून काढत असताना लॉंग ऑनला फिल्डर अगदी गुदगुल्या करता, दोन धावसंख्येचा कॉल आणि कॉल झाले पूर्ण. क्रिकेटमध्ये ह्याच गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट असतात की कॉल, कॉर्डिनेशन, कन्वर्जन या गोष्टीनं तुम्हाला महत्वाचे असतात. इथनं कॉल झाला दोन फलंदाजाच्या माध्यमातून. नाईट नंबर 3 वरती पंकज गेल्यात, परंतु देवेंद्र जे आघाडीला गेले होते ते आता स्ट्रायकर एंडवरती होते. वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती खेळतात आणि टीमची धावसंख्या 12. उद विकेट यावेळेला अजून एक फुल्लर लेत आणि बॅटचा स्पर्श झालाय की नाही ही दाद मागितली जाते पंचांकडे, परंतु कोणत्याही प्रकारचा इशारा नाही. ऑफिशियल पंच आहेत आमचे, त्यांच्याकडून योग्य तो डिसिजन नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल आणि हा डिसिजन नक्कीच सुरेखरित्या होता. काहीसा स्वीट साऊंड आमच्याकडे आला होता, परंतु कॉट बियंड त्यावेळेला पंचांकडे अपील ज्यावेळेला तुम्ही करता त्यावेळेला पंचांचा निर्णय नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचणं बाकी असतं. हा निर्णय आमच्याकडे पोहोचला गेला की नॉट आउट. बहुत तयार उद विकेट यावेळेला स्वीप करायचा होता त्या ठिकाणी फिल्डर एसटीच्या मागे, परंतु एक धावसंख्या रोखू शकत नाही. खूप सारा वेळ होता एक धावसंख्या बनवण्याचा, तोपर्यंत एक धावसंख्येतनं बनली जाते आणि टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती. सुरुवात खूप सुरेखरित्या झाली आहे, बाईच्या स्वरूपात ही धावसंख्या आली. सुरुवात ना खूप सुरेखरित्या केली टीम खरवई क्रिकेट संघाने. जी सुरुवात करायची होती टीम मानकीवली क्रिकेट संघाला ती सुरुवात झाली नाही, परंतु येणारे अजून ना काहीच चेंडू असतील. आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टंटी, क्रिकेट अनिश्चितताने भरलेला खेळ असतो. मागच्या मॅचमध्ये तुम्ही पहा एक बॉल दोन धावसंख्येची नक्कीच गरज होती, अगदी इझिली त्या दोन धावसंख्या बनवल्या गेल्या. इथे फलंदाजाची आपल्याला चापलाही पाहायला मिळाली, कारण चप्पल खेळाडूंना असणं खूप गरजेचे असतं. ती चप्पल्यता पाहायला मिळाली आणि ती द मॅच नक्कीच जिंकली सुद्धा गेली, ती म्हणजेच कुळगाव या क्रिकेट संघाने. नितेश 3 चेंडू फेकून झाल्यात, बहुत यार या वेळेला फटका तर चांगला, अगदी जागेवरून फटका, शॉटचं सिलेक्शन बाकी सुरेखरित्या, एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू अडवू शकत नाही आणि बॉल जाईल लॉंग लेग, सी मारे शेपार हा चौकार. गेली कारण त्यांनाही माहिती होतं की पॉवर प्लेचं हे दुसरे षटक आहे, 3 फिल्डर फक्त बाहेर आहेत. जे बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, त्याच्यानंतर लॉंग लेग, फाईन लेग असेल, पूर्णपणे खुल्लं होतं क्षेत्र. त्या क्षेत्रामध्ये फक्त दिशा दिली आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 17. नितेश यावेळेला फुल्लर लेंथ, पुन्हा एकदा फुल्लर लेंथ खोदून काढलाय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग झाली असती, परंतु त्याच्या डोळ्यासमोरून आपण चेंडू जाताना पाहायला मिळाला. डीपमध्ये जे लॉंग ऑफला फिल्डर होते अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान आले, चेंडूची फिल्ड केली गेली आणि परिणामी आपण बघितली गेली तर फक्त सिंगल. दोन धावसंख्या माफ करा, म्हणजे 19 धावसंख्या आपल्याला टीमच्या टोटलमध्ये पाहायला मिळतात. सेकंड ओन इन प्रोग्रेस, दुसरे षटक मार्गस्थ आहे त्या ठिकाणी नितेश यांचं. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या धावसंख्या 10, या षटकामध्ये 9 धावसंख्या खर्च झाल्यात, जिथे नितेश आपल्याला पाहायला मिळतोय.
या वेळेला पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता, परंतु यू मिस, आय विल डेफिनेटली इट. जीएसटी दाखवली गेली ना, ती वाकवली सुद्धा गेली. विकेटचं पतन दुसरा झटका इथं बसवत असताना बॅटिंग करणारी टीम मानकिवली क्रिकेट संघाला, जिथे धावसंख्या 19. षटकामध्ये ज्या वेळेला दोन फिल्डर 30 घेराच्या बाहेर असतात ना, त्या त्या वेळेला तुमच्याकडे एक पर्वणी असते की तुम्ही शॉटचं सिलेक्शन करून अगदी बॉलच्या मिनिटमध्ये खेळून तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या बनवू शकता. परंतु काय दर्जेदार गोलंदाजी त्या ठिकाणी गौरव आणि नितीशशी झाली. गौरवच्या षटकामध्ये जरूर 10 धावसंख्या आल्या, परंतु एक महत्त्वाचा त्यांनी गडी बाद केला. त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये आले नितेश, नितेशने सुद्धा एक गडी बाद केलं गेलं, उल्लेखनीय त्याची कामगिरी राहिली आणि त्याच्या षटकामध्ये 9 धावसंख्या त्या ठिकाणी खर्च होताना आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 19 आहे. याच आस्किंग रन रेटने जर नक्कीच फलंदाजी झाली तर कदाचित 45 ते 50 धावसंख्येवरती टीम मानकिवली जाऊ शकते. परंतु क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट काय असतं ते म्हणजेच कमबॅक. इथनं कमबॅक होईल का टीम मानकिवली क्रिकेट संघाचा? कारण सुरुवातीपासून कमबॅक खरवाई टीमचा झाला आहे. खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी दोन गोलंदाजाने हाताळली गेली, फक्त 19 धावसंख्या आणि दोन गड्यांना ना त्यांनी तंबूच्या छायेमध्ये पोहोचवले गेलं. परंतु इथनं कामगिरी करावी लागेल. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर अमरीश आणि देवेंद्र जे आघाडीला गेले होते, देवेंद्र वैयक्तिक आतापर्यंत विचार केला गेला तर 6 नक्कीच 5 या धावसंख्येवरती ते खेळतात. बॉल त्यांनी फेस केल्यात 4. या वेळेला फटका चांगला उचलला गेलाय हवेमध्ये. बॉल खूपच काल चेंडू हवेमध्ये होता, परंतु दोन फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. अखेरकार चेंडूला अडवलं जातंय. दोन धावसंख्या तर कंप्लीट झाल्यात आणि इथनं दोन धावसंख्येने आता टीमची टोटल वाढेल. खूप काल चेंडू हवेमध्ये होता, अगदी लो फुलटॉस हा चेंडू पीच आपण पाहिला गेला, अगदी हवेमध्ये हा चेंडू आणि त्या बॉलवरती आल्या धावसंख्या 2. टीमची धावसंख्या 21. तिथे गौरव सेकंड स्पेलमध्ये. या वेळेला स्वीप करायचा होता आणि पुन्हा एकदा चुकी गेली गेली. गौरव समोर जर तुम्ही स्वीपचे फटके दाखवाल आणि लेंथ आणि लाईन तुम्हाला पतन झालंय ज्या अर्थाने स्वीप करायचा होता, परंतु गौरवची हीच शैली राहिली गोलंदाजाची. कारण सातत्याने लो फुलटॉस बॉल ते जास्त पिच करत असतात. हा बॉल एकदम फुल्लर लेंथ होता, स्वीप करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती नाही. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर अगदी यष्ट्यांवरती जाऊन आदळला गेला हा गौरवचा चेंडू. पहिल्या बॉलवरती दुहेरी धावसंख्या आली होती, तोही चेंडू लो फुलटॉस होता. तशाच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्वीपचं रूपांतर नक्कीच त्यांना करायचं होतं. जे फाईन लेग क्षेत्र होतं त्या क्षेत्राला अगदी भेदायचं होता तो चेंडू, परंतु मिस केली गेली लाईन आणि इथनं तिसऱ्या विकेटचं पतन होत असताना मोठा विकेट मात्र कॅरी केला गेला, तो म्हणजे देवेंद्रचा. गौरव ओवर द विकेट. या वेळेला फटका चांगला सरळ रेषेत खेळले. खूप काळ चेंडू आता या वेळेमध्ये जेलची शक्यता आणि थोडासा पाहिला गेला तर एफर्ट्स कमी पाहायला मिळाले. एफर्ट्स खऱ्या अर्थाने खूप सुंदररित्या होते, कारण जे फिल्डर लॉंग ऑनला होते लॉंग ऑफ पर्यंतचा नक्कीच त्यांनी प्रवास केला आणि हा प्रवास खऱ्या अर्थाने सोपा नसतो. कारण ज्या वेळेला आपली जेल आपण एखादी जेल कॅरी करायला जात असतो ना, त्यावेळेला खूप साऱ्या कठीणाई आपल्याला क्रीडांगणावरती असतात. तीच कठीणाई होती त्या ठिकाणी फिल्डरच्या माध्यमातून. आणि याच दरम्यान जनार्दनजी भोईर साहेब जे उद्योजक आहेत त्यांचं शुभ आगमन झाले असं नसतंय ते व्यासपीठावरती. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. जी सफलता मिलानीने होती ती सफलता आता कॅरी केली गेली. गौरवने लगेचच कमबॅक केला गेला आपल्या ओव्हरमध्ये आणि लागोपाठच्या बघितल्या बाद झालाय. थोडीशी घाई नक्कीच पंकज कडनं आपल्याला पाहायला मिळाली.
कारण एक फटक्यावरती त्यांना जीवनदान मिळालेलं, बलिदान त्यांना नक्कीच द्यायचं नव्हतं, परंतु चांगल्या बॉलची पिचिंग झाली गौरवच्या माध्यमातून. आणि या मॅचमध्ये गौरवचीच उल्लेखनीय कामगिरी राहिली, कारण पहिल्या षटकामध्ये त्यांनी धावसंख्या 10 कर्ज केल्या होत्या आणि या षटकामध्ये फक्त 4. बॉटरमॅनचा वापर, सुंदर वापर, सुंदर फटका होता मिड ऑफला त्या ठिकाणी, फिल्डर दर्जेदार फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहिली गेली आणि फक्त सिंगल. 5 धावसंख्या पहा या षटकामध्ये खर्च झाल्यात, परंतु 2 महत्त्वाचे गडी त्यांनी बाद केल्यात. आणि इम्पॉर्टंट का असं तर विकेट टेकिंग नक्कीच त्यांनी गोलंदाजी केली आहे, कारण 2 गडी त्यांनी याही षटकामध्ये बाद, पहिल्या षटकामध्ये 1 गडी त्यांनी बाद केला होता. या षटकामध्ये पंकजला बाद केलं, त्याच्यानंतर देवेंद्रला बाद केलं आणि या षटकामधला जर पाहायला गेलं तर अंतिम चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल गोलंदाज गौरवचा. या वेळेला फटका तर चांगला खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटमध्ये नाही, डीपमध्ये बॅकवर्ड, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वर मिसफील्ड झाली आणि त्यानंतर 2 धावा. जरी तुम्ही 3 षटकामध्ये कमबॅक केला तरी पण तरीही नक्कीच तुमच्या क्षेत्ररक्षणाचा जो स्टँडर्ड आहे ना तो तुम्ही टिकून ठेवायला पाहिजे, कारण 2 वेळा मिसफील्ड या 3 षटकामध्ये आपण पाहिली गेली. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय, त्या ठिकाणी धावसंख्या 26, जिंग स्टॉली थोड्याच वेळात नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जाईल. तर इन्व्हाइट करतो टीम कांसई संघाच्या कॅप्टनला, टॉस करण्यासाठी तुम्ही लगेचच यायचं आहे, कारण JSCC डोके म्हणजेच आयोजन करता टीम, त्यांचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. तर विनंती करेन कांसई टीमचे कॅप्टन दर्शन जर कुठेही असाल तर नक्कीच तुम्हाला टॉस करण्यासाठी यायचं आहे, कारण इनिंग ब्रेक आहे आपल्याकडे, स्ट्रॅटेजी टाइम आउट नक्कीच खेळाडूंकडे असेल, परंतु आपल्याकडे ही टाइम आहे, त्याच्यामुळे विनंती करेन टीम कांसईचे कॅप्टन दर्शन लगेच तुम्हाला टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तर व्यासपीठाचे सर्वमान्य ज्यांची उपस्थिती या व्यासपीठावरती आहे, जनार्दनजी भोईर साहेब जे उद्योजक आहेत, विनंती करेन दादांना की तुमच्या शुभ असे हा नाणेफेकीचा कौल तुम्हाला संपन्न करायचा आहे. त्या ठिकाणी साहेबांच्या शुभ असे एकदा नाणेफेकीचा कौल केला जातोय. JSCC ढोके जनमन क्रिकेट संघ ढोके आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहता आणि तीच आयोजन करता टीम आज या ठिकाणी याच क्रीडांगणावरती तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात टीम कांसई. 2 टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, सन्माननीय जनार्दनजी भोईर साहेब यांच्या शुभ असे हा नाणेफेकीचा कौल इथं संपन्न केला जातोय. त्या ठिकाणी टॉस जिंकला आहे टीम ढोके क्रिकेट संघाने, तुमचा डिसिजन आहे, तू लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे फिल्डिंगचा डिसिजन. निर्णय खूप महत्त्वाचे असतात, कारण जरी या स्पर्धेमध्ये विकेट आणि टॉसला जास्त प्राधान्य नाही आहे म्हणजे कंपल्सरी चेसिंग आहे, तरी निर्णय ना खूप महत्त्वाचे असतात. ज्या ठिकाणी पाहायला गेला तर अचूक निर्णय टीम खरवईने घेतला गेला आणि अद्यापर्यंत त्यांचा खेळ चांगला चालू आहे. 4th षटक तुषार या वेळेला बॉटरमॅनचा वापर करायचा होता, परंतु गती पहा चेंडूमध्ये किती होती, गतीवरती जरूर नियंत्रण नसेल, परंतु ज्या ज्या वेळेला ॲज अ फास्टर गोलंदाज तुम्ही असताना तुमच्याकडे एक प्रमुख टप्पा पाहिजे, एक सातत्य पाहिजे, तुमच्यामध्ये टेम्परामेंट पाहिजे, तुमच्यामध्ये संयम पाहिजे. तो संयमी ना आता गोलंदाजी तुषार करतोय, कारण त्याची गती जर पाहायला गेली ना तर भन्नाट गतीने नक्कीच त्यांनी हा चेंडू पिच केला होता. व्हाईट बॉल या वेळेला गतीचा बॉल, गतीने प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु जे जाळे ना 3 षटकामध्ये पाहिलं गेलं ना तेच जाळे 4th षटकामध्ये सुद्धा. म्हणजे हेच मी म्हणत होतो की प्रत्येक कॅप्टनची ना एक भूमिका असते की टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घ्यायची, कमी धावसंख्येवरती रोखायचं, त्या धावसंख्या दुसऱ्या इनिंगमध्ये चेस करायचा, त्याच अनुषंगाने ना टीम खरवईच्या कॅप्टनने हा डिसिजन घेतला गेला. आणि पाठवलं कोणाला तर गौरव गोलंदाजाला, पहिल्या षटकामध्ये त्याने खर्च केल्या होत्या 10 धावसंख्या, एक महत्त्वाचा गडी आला म्हणजे जो आघाडीला गडी गेला होता त्याला लगेचच पाठवलं गेलं मैदानाच्या बाहेर. त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं तर उल्लेखनीय कामगिरी नितेशची राहिली, फक्त 9 धावसंख्या त्यांनी खर्च केल्या, म्हणजे जे कमबॅक गौरवने केलं होतं ना ते लगेचच नितेशने केलं. आणि सेकंड स्पेलमध्ये काय दर्जेदार गोलंदाजी पुन्हा एकदा गौरवची राहिली, कारण 12 चेंडू त्यांनी फेकले गेले, दुसऱ्या स्पेलमध्ये आले धावसंख्या 7, म्हणजे 2 षटकामध्ये त्यांनी 17 धावसंख्या खर्च केल्या आणि महत्त्वाचे 3 गडी त्यांनी बाद केले. काय कमबॅक असेल त्या ठिकाणी टीम खरवईचा. अजून एक विकेटचं पतन झालंय, नवीन फलंदाज
मंथन मैदान आतमी टीम की धावसंख्या 27 फटका चांगला बैच टू वरती चेंडू पुनः एक फिल्डर लाघोपाड़ का दुसरा विकेट डाउन परंतु कैच झाली ड्रॉप दोन धावसंख्ये का कॉल तो कॉल पूर्ण मागच्या ओवर मध्ये पन्ना मिसफील्डच्या माध्यमातून कमीत कमी तीन धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्यात या मिसफील्डला तुम्हाला रोकावे लागतात कारण कोणताही हा संघ ना कमी नसतो ज्या अर्थाने आपण विचार केला गेला ना तर अनेक साऱ्या गोष्टी क्रिकेट मध्ये ना ज्या गोष्टींची तुम्ही पडताळणी केली ना तर कमी धावसंख्या जेव्हा उभारायचे असतात ना तेव्हा त्या मॅचेस खूप चांगल्या होतात एवढा फटका चांगला आहे जीवनदान मिळाला गेलाय परंतु हा जीवनदान आता ब्रेक करण्याचा नक्कीच काम केला गेला होता तुषाराने आणि तो ब्रेक सुद्धा झालाय काही दर्जेदार मान केवली क्रिकेट संघाला आपल्या अंगामध्ये एक नव्याने आत्मविश्वास तयार होतो आणि बाळासाहेब ठाकरे तेच नेहमी म्हणायचे की तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्याकडे आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे आत्मविश्वास ढासळलं गेलं यावेळेला बॉल सूर्यगिरीचा होता ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी 30 यार्ड सर्कलच्या काहीसा बाहेर जे काऊ कॉर्नरच्या दरम्यान फिल्डर होते ते वळले गेले आणि एक धावसंख्या इथनं कंप्लीट सुद्धा होती टीमची धावसंख्या 30 अजूनही विचार केला गेला तर या षटकामध्ये दोन चेंडू शिल्लक असतील कारण पहिला बॉल वाईड आला होता त्याच्यानंतर विकेट त्याच्यानंतर दुहेरी त्याच्यानंतर पुन्हा एक विकेट आला आणि त्याच्यानंतरची ही सिंगल आपल्याला पाहायला मिळते टीमची धावसंख्या 30 ऑन बोर्ड यावेळेला आगळा वेगळा स्ट्रोक जरूर खेळण्याचा प्रयत्न एक टप्प्यावरती चेंडूला अडवला जातोय ज्या ठिकाणी मिडविकेटचे फिल्डर फिल्डिंग डिपार्टमेंट पहा किती सूर्यक्रिया सजवली गेली आहे कारण लॉंग ऑफला फिल्डर नाहीये तोच फिल्डर एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या अगदी मधोमध आपल्याला पाहायला मिळतोय एक मिड ऑफला नक्कीच फिल्डर त्याच्यानंतर लॉंग ऑन काऊ कॉर्नर मिडविकेट आणि अगदी स्क्वेअर लेगला आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या समोर एक डीपमध्ये फिल्डर हे पाच क्षेत्ररक्षक तुम्हाला सीमेचं रक्षण करताना पाहायला मिळतात या वेळेला चांगला बॉल वेग खूप सुरेखरित्या होता तुषारची ही स्ट्रॅटेजी पहा वेग वेग जेव्हा जेव्हा तुमच्याकडे आहे ना तेवढ्या तुम्ही ऑफस्टिक वरती सातत्याने चेंडू पीच करू शकता एक तुमच्याकडे टप्पा पाहिजे जर तुम्ही ॲज अ फास्टर गोलंदाज आहात तर तुम्हाला इम्पॉर्टंट तेच असतं तुमच्याकडे एक टप्पा सुरेख असणं खूप गरजेचं असतं तर सुरेख चेंडू शेवटचा बॉलही तुम्हाला नक्की चेंडू सुरेखरित्या पाहायला मिळाला या षटकामध्ये धावसंख्या खर्च झाल्या 5 या ठिकाणी होते तुषार विकेट त्यांनी कॅरी केले गेले 2 आणि टीमची धावसंख्या त्या ठिकाणी 31 म्हणजे 31 चार दिवसाची देखणी स्पर्धा आणि ज्या अर्थाने आमदार चषक 2021 हे वर्व अगदी आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या समोरासमोर ज्या ठिकाणी खेळाडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जातात अगदी भारतीय जनता पार्टीचा हा ध्वज सन्मानाने डोलताना पाहायला मिळतोय ज्या अर्थाने प्रफुल्लित असलेलं कमळाचं चित्र त्या झेंड्यावरती आहे ना तशाच प्रकारे ही देखणी स्पर्धा चार दिवसाची तुम्हाला अनुभवायला मिळते टीमची धावसंख्या 31 शेवटचं षटक या वेळेला हापम पूल करतायत डीपमध्ये लॉंग ऑनला फिल्डर एका टप्प्यावरती अगदी हलवार पद्धतीने चेंडूला कॅरी केला गेलाय आणि आता एक धावसंख्येने टीमची टोटल त्या ठिकाणी पुढे सरकत असताना ज्या ठिकाणी बॅटिंग करते टीम मानकीवली क्रिकेट संघ देत ओव्हर आहे देत ओव्हर निखिल यांच्याकडे देत ओव्हर स्लो ओव्हर त्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या आपण प्रत्येक क्रीडांगणावरती बनताना पाहायला मिळाल्यात परंतु जो चार षटकामध्ये कमबॅक झालाय ना तो या षटकामध्ये सुद्धा निखिलचा कमबॅक राहील का टीमची धावसंख्या 32 लोव फुल टॉस फुल्लर लेन चेंडू पीच केला गेला की खोदून काढलाय काऊ कॉर्नरच्या दरम्यान मिसफील्ड झाली कव्हर सुद्धा केली गेली आणि दोन धावा स्टँडर्ड पहा किती सुरेखरित आहे कारण ह्या गोष्टी ना तुम्हाला नजरेचा खेळ हा क्रिकेटचा खेळ असतो ॲज अ तुम्ही फलंदाज असता त्यावेळेला अगदी नजर तुम्हाला गोलंदाजावरती ठेवावी लागते आणि ज्यावेळेला फिल्डर असतो ना त्यावेळेला बॅकअपला जेव्हा जेव्हा तुम्ही जातात ना तेव्हा मिसफील्ड झाल्यानंतर तो बॅकअप पाहायला मिळतो आणि तोच बॅकअप या मॅचमध्ये सुद्धा पाहायला मिळाला
आपल्याला आउटसाइड लेग स्टिक साहजिकच पंच आमच्याकडे वळतात सांगत असताना की इट्स वाइड बॉल अतिरिक्त धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये मिसफील्ड झाली होती ती कव्हर केली गेली त्याच्यानंतर एक अतिरिक्त धावसंख्या आली त्या बॉलवरती आल्या होत्या धावसंख्या दोन आता अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल एक ने वाढते आणि धावसंख्या आता 35 या आकड्यावरती षटक क्रमांक त्या ठिकाणी शेवटचा झालोय म्हणजे पाचवं षटक या षटकामध्ये दोन चेंडू फेकून झालेत पाच बघितलं गेलं तर चार धावसंख्या खर्च करत असताना जिथे निखिल आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतात राम द विकेट ने पुन्हा एकदा फुल्लर लेन चेंडू परंतु लॉन्ग ऑनला फिल्डर अगदी हलवार पद्धतीने आले चेंडू खाली अजून एक विकेटचं पतन वारंवारना विकेटचं पतन होतं टीम मानकिवलीचं कोणताही फलंदाज चांगला धावसंख्या उभारू शकला नाही ज्या अर्थाने आपण पाहिलं गेलं तर देवेंद्र बाद झाले त्या ठिकाणी खूप कमी धावसंख्येवरती एक षटकार कुमारच्या बॅटमध्ये जरूर आला होता परंतु असं वाटलं होतं की कुमार आता धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करेल परंतु त्या कुमारला थांबवलं गेलं त्या ठिकाणी नितेश यांनी त्याच्यानंतर पंकज आले वैयक्तिक त्यांनी धावसंख्या सहा जोडल्या तेही बाद झाले अमरीश एक धावसंख्येचं षटक राहिलं त्याच्यानंतर नितेश जर पाहिलं गेलं तर चार धावसंख्या त्यांनी बनवल्या गेल्या आणि आता बालाजी आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय तो म्हणजे रोहिल रोहित शेवटचे तीन चेंडू असतील या बल्लाला चांगला शो खेळण्याचा प्रयत्न जागेवरून खेळण्याचा प्रयत्न परंतु लेंथ पाहिले गेले तर अगदी पुढे ठेवण्यात आली ऑफस्टिक वरती हा चेंडू पिच केला गेला ऑनसाईडला दरम्यान खेळायचं होतं बॅट्समनला त्या ठिकाणी फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले रोहित बालाजी होते माफ करा बालाजी होते जो बालाजी वैयक्तिक दोन या धावसंख्येवरती आपल्या टीमला पुढे सरकवतोय टीमची धावसंख्या 35-35 अजूनही दोन चेंडू शिल्लक असतील या षटकामध्ये निखिल यांचे या वेळेला चुकीच्या प्रकारचा बॉल लेग स्टिक वरती आहे चेंडू अतिरिक्तच्या स्वरूपात ना या षटकामध्ये दोन धावसंख्या आल्यात आणि त्या जर आपण पाहायला गेला तर फक्त तीन धावसंख्या त्यांनी खर्च केल्या होत्या परंतु अतिरिक्तच्या सहाय्याने ना दोन धावसंख्या खर्च झाल्यात म्हणजे पाच धावसंख्या या षटकामध्ये खर्च केल्या गेल्यात निखिल नक्कीच या शेवटच्या गोलंदाजाने टीमची धावसंख्या 36-36 शेवटचं षटक आहे या दोन चेंडूवरती एखादा मोठा फटका ना ग्राह्य असेल टीम मानकिवलीला कारण चार षटकामध्ये त्यांचा खेळ चांगला झाला नाही परंतु या एखाद्या दोन बॉलवरती एखादा मोठा फटका आला ना तर एक फायटिंग स्कोर येईल या वेळेला फटका चांगला उचलला गेला लॉंगॉनला फिल्डर ज्यांच्या हातामध्ये कॅच पण त्या नावेदून बॉल लॉंगॉन सी मारायचे पार आणि अखेरकार निष्ठेचा श्वास सोडला जातो आणि शेवटच्या अगदी क्षणाला शेवटच्या ओव्हरमध्ये हा षटकार मोठा फटका या दोन चेंडू मध्ये आला ना तर कदाचित फायटिंग स्कोर निर्माण करू शकते टीम मानकिवली कारण जिद्दीने क्रिकेट खेळला जातो ज्या अर्थाने एखाद्या टीमला आपल्याला जर डॉमिनेट करायची असेल ना तर तिच्या समोर एक आव्हान आपल्याला ठेवावं लागतो आणि टेनिस बॉल क्रिकेट तेच असतं अनेक सारे आव्हानं ती ठेवावी लागतात आणि ती आव्हानं ना तुम्हाला पूर्ण सुद्धा करावी लागतात कारण ज्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेट कशासाठी खेळला जातो तर आपल्या अस्मितेसाठी नाही तर आपल्या गावाच्या अस्मितेसाठी आणि ज्या वेळेला 11 खेळाडूंचा खेळ आपण परास्त होतो ना त्यावेळेला आपल्या मागे एकाच गोष्टीची नोंदणी केली जाते की तुमचं गाव हरलं म्हणून त्या अनुषंगाने आपण एक फायटिंग स्कोर आता उभारताना पाहायला मिळते टीम मानकिवली एक षटकार आला टीमची टोटल अगदी झपाट्याने वाढते आणि धावसंख्या आता 42-42 आकड्यावरती लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर त्या ठिकाणी निखिल आपल्याला पाहायला मिळतात शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि शेवटच्या बॉलवरती एखादी एकेरी किंवा दुहेरी धावसंख्या आली ना तर अजून या मॅचमध्ये मजा येईल या वेळेला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न परंतु पहा बॉल गती जास्त होती बॉलवरती अगदी एसट्यानं जाऊन आदलला गेला पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झालाय 42 धावसंख्या तुम्ही टीमच्या स्कोरकार्डवरती पाहतात आणि 43 धावसंख्येचं आव्हान आता कम्प्लीट करावं लागेल तो म्हणजे टीम टॉस जिंकणारा खरवई क्रिकेट संघाला ही मॅच ना रंगतदार होईल कारण कालच्या दिवसामध्ये पहिल्या दोन मॅचेस जर तुम्ही पाहिल्या असतील तर अगदी हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मॅच जरी लो स्कोरिंग झाल्या असल्या ना तरी शेवटच्या बॉलपर्यंत त्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळाला या मॅचमध्येही तसं असेल कारण पहिल्या मॅचमध्ये जनताराच्या बदलापूर टीमने 53 धावसंख्येचं लक्ष ठेवलं होतं त्या ठिकाणी 54 धावसंख्या बनवायच्या होत्या परंतु त्या सहजरित्या कुलगाव टीमने बनवल्या गेल्या परंतु त्या बनवल्या कधी गेल्या तर शेवटच्या बॉलपर्यंत ती लढत रंगली गेली आणि शेवटच्या बॉलवरती दोन धावसंख्या बनवत असताना एक निसटता विजय संपादित केला तो म्हणजे छत्रपती सीसी कुलगाव नक्कीच या क्रिकेट संघाने खऱ्या अर्थाने नावं सर्व काय आहे कारण महाराष्ट्राचं नंदनवन करणारे आणि महिलांच्या कपालावरती कुंकू दारापुढे तुळस आणि मंदिरावरती आपल्याला कळस त्याच राजाच्या नक्कीच मुळे आपल्याला पाहायला मिळतो ना त्याच राजाच्या नावाने ही टीम खेळत होती आणि अखेरकार छत्रपती सीसी कुलगाव टीमने ती मॅच जिंकली गेली परंतु या मॅचमध्ये काय राहील 43 धावसंख्येचं लक्ष आहे विचार केला गेला तर 5 षटक तुमच्याकडे असतील म्हणजे आज जो कॅल्क्युलेशन क्रिकेट ठेवायचं आहे ना तसा प्रकारे कॅल्क्युलेट आता
टीम मानकी खरवई क्रिकेट संघाला तो कैलक्युलेट करावे लागेल, म्हणजेच 8.60 च्या सरासरीने हे धावफलक बनवावे लागेल आणि ते धावफलक कसं बनलं जाईल किंवा धावफलक नक्कीच ते डिफेन्स सुद्धा गेले जाईल या आपण जाऊया ऋषीजी संते यांच्या शुभवाणीतून या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये। हेमंतजी फुलवरे नक्की त्यांची सातत्याने या स्पर्धेला खूप सारी मेहनत असते आणि त्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा, दादा असं नसतात आमच्या व्यासपीठावरती त्यांचंही मनपूर्वक स्वागत। आणि मी इन्व्हाइट करतो रोशनजी संत याला, मी तुर्तात आमचं तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा अनुभवत राहा आमदार चषक 2021 ही देखणी पर्व। धन्यवाद। थैंक यू सो मच सोनू बांगा, थैंक यू सो मच डीजे मास्टर। 43 धावांचं लक्ष्य आहे। गौरव म्हात्रे आणि समीर भगत ही जोडी पाहायला मिळते। 30 चेंडू आणि 43 धावांचं लक्ष्य आहे। अप्रतिम गोलंदाजी केली गौरवने पहिल्या इनिंग मध्ये, 5 षटकांमध्ये बलाढ्य श्रीगणेश मानकिवली या टीमला 42 या धावसंख्येवरती थांबवलंय आणि 43 धावांचं लक्ष्य घेऊन उतरलेली जोडी पाहायला मिळते। या दरम्यान सन्माननीय जनार्दन भोईर साहेब उपस्थित आहेत उद्योजक, त्यांचे ते आपण शुभ सन्मान करूया। या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय हेमंतजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपले शुभ असते उद्योजक जनार्दन भोईर साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय। गोलंदाजी मार्क वरती निलेश मराडे राईट मोर विकेट। यावेळेस पहिला चेंडू ऑन साइड ला भिडकावून दिलाय, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, नो प्लस 4, एकूण 5 धाव मिळतात पहिल्या चेंडू वरती खरवई टीमला। मात्रे जनार्दन भोईर साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावरती। या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय हेमंतदा भोईर यांचे शुभ असते। टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धे लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे। 43 धावांचं लक्ष्य आहे आणि गौरवने पहिल्याच चेंडूने चौकार लगावलाय फोर द विकेट निलेश। या विस्फिटचा चेंडू होता, गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जातोय वाईड इस्ट लॉन्ग ऑन सीमारेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय फलंदाज गौरव म्हात्रेच्या बॅटमधून। तर खरवई टीमने 43 धावांचं लक्ष्य आहे, 9 धावा धावफलकावरती राईट आर्म ओवर द विकेट निलेश।
स्ट्राइकिंग फलंदाज रन मशीन आहे खरवई टीम ची फुल टॉस चेंडू आडवा बैट ने खेळत आहे क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट ला एकदा तर कंप्लीट केली आणि एकाच धावे वरती समाधान मानव लगते है धाव संख्या एक ने पुढे सरकेल इन डबल फिगर मध्य 10 धावा फ्लाइंग स्टार्ट केला आहे स्वप्नवत सुरुवात केली आहे गौरव मात्रेने खरवई टीम ला अप्रतिम बैटिंग पहिल्या इनिंग मध्ये तेवढीच चांगली गोलंदाजी केली होती इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती विकेट टेकिंग गोलंदाजी केली होती आणि या इनिंग मध्ये अप्रतिम बैटिंग करतोय गौरव मात्रे स्ट्राइकिंग फलंदाज समीर समीर भगत ओवर द विकेट यावीस अप्रतिम चेंडू कॉट बैंक अपील फलंदाज बाद पहिला मोठा धक्का बसतोय खरवई या टीम ला फलंदाज समीर शून्य वरती बाद थैंक यू सो मच नवीन फलंदाज तुषार येतोय पहिला धक्का बसलाय 10 या धावसंख्येवरती आई गावदेवी खरवई या टीमला पहिल्या फेरीमधील दुसरा सामना सुरू आहे खरवई विपक्ष मानकेवली या दोन संघांमध्ये एकाच विभागातील हे दोन संघ आहेत एकमेकांसमोर भरपूर वेळा आमने सामने आलेले आहेत त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत निलेश मराडेने पहिले यश मिळवून दिलाय कॅप्टन कूल आहे श्री गणेश मानकेवली या टीमचा राइट आर्म ओवर द विकेट निलेश एक्सपीरियंस प्रचंड आहे या 20 स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता व्हाइट सेशर येतोय अवंत 10 मिनिटांनी धावसंख्या एक ने पुढे सरकेल 1-11 अशी धावसंख्या पाहायला मिळते आई गावदेवी खरवई या टीमची या पुढील सामना असेल जे हनुमान क्रिकेट संघ ढोके विपक्ष ओमसाई कांसई टॉस जिंकले ढोके या टीम ने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे यावीस मिस टाइमिंग आहे जेलची शक्यता फलंदाज बाद बिग विकेट डाउन अजून एक धक्का बसतोय लागलेला हा दुसरा धक्का गमावलेले आहेत गावदेवी खरवई या टीम ने 11 या धावसंख्येवरती 43 धावांचं लक्ष आहे दोन चौकार आलेत गौरवच्या बॅट मधून तो खूप चांगली बॅटिंग करतो आपल्या टीम साठी आमदार चषिकाचं हे भव्यदेवी आयोजन आपण पाहतोय मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा सुरू आहे हेमंतदा भोईर आणि जय हनुमान क्रिकेट संघ ढोके यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा आमदार चषक 2021 यावेळी बॅटची बाहेरची कडा होती झेल ड्रॉप केलाय यष्टरक्षकाने आणि एक धाव मिळते ती म्हणजेच खरवई टीमला धावसंख्या एक ने पुढे सरकेल 12 धाव धावफलकावरती जीवनदान मिळतंय पहिल्या चेंडूवरती राजूला यष्टींच्या पाठीमागे आपण पाहतोय ऍज अ विकेट कीपर देवेंद्र आहे चूक करतो देवेंद्र चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये होत आहे स्ट्राइकिंग फलंदाज गौरव मात्रे रन मशीन आहे गावदेवी खरवई या टीमची दोन चौकार आलेत गौरवच्या बॅट मधून या 20 स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता व्हाइट चा इशारा येतोय फिरोज खान सरांचा अवंत धाव मिळते धावसंख्या एक ने पुढे सरकेल 2-13 अशी धावसंख्या पाहायला मिळते 43 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय या 20 खूप चांगली सुरुवात करून दिली आहे गौरव मात्रेने आई गावदेवी खरवई टीमला ओवर द विकेट निलेश मराडे या 20 विकेट करतो लॉफ्टेड हिट चेंडू जातोय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर खरवई गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार
24 धावांची गरज आहे। समीकरण सोपं झालंय आई गावदेवी खरवई या टीम समोर, कारण की पहिल्या षटकामध्ये गौरव म्हात्रेने खूप चांगली फलंदाजी केली आहे। गौरवच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार आणि दोन चौकार आलेत, फ्लाइंग स्टार्ट करून दिले, स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे गौरव म्हात्रेने आई गावदेवी खरवई टीमला। पंकज येत आहे, नवीन गोलंदाज पंकज भोले। कमबॅक करावा लागेल पंकजला, कारण की 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे। 6.00 च्या सरासरीने प्रति षटका मागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी आई गावदेवी खरवई या टीमला। या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय आई गावदेवी खरवई संघ आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल गावदेवी खरवई या टीमला। स्ट्राइकिंग फलंदाज राजू आहे, गोलंदाजी मार्क वरती पंकज। चोवीस चेंडू आणि 24 धावांची गरज, डीप चेंडू घोषित करते पंच राजेश भोईर सर। राजेश भोईर आणि फिरोज खान सर हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल। पंकज यावी चांगला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय, डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते। पहिला चेंडू या वीस निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाज पंकजने, ही ओळख आहे गोलंदाज पंकजची, अष्टपैलू आहे श्री गणेश मानकिवली या टीमचा। 23 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आई गावदेवी खरवई या टीमला। राऊंड विकेट पंकज, यावेळी बॅटची बाहेरची कडे लागते, चेंडू ट्रॅव्हल होतोय, यष्टरक्षक कुमार आहेत। एकच धाव मिळते, धावसंख्या एकने पुढे सरकेल 20 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 23 धावांची अजूनही गरज आहे। 22 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 22 चेंडू आणि 23 धावांची गरज। स्ट्राइक इन फलंदाज, एक विस्फोटक फलंदाज, आक्रमक फलंदाज गौरव म्हात्रे ऑन स्ट्राइक। विस्फोटक सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये, चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते। गौरवच्या बॅट मधून दोन चौकार आणि एक षटकार आतापर्यंत आलाय। राऊंड विकेट फुल टॉस चेंडू आपण पाहतोय, बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये, डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते। धावसंख्या स्थगित आहे, 20 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 23 धावांची अजूनही गरज आहे। 21 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। टेनिस क्रिकेट डॉट इन च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या ही क्रिकेट स्पर्धा एन्जॉय करतात त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, उपस्थित मान्यवरांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे पहिल्या फेरीमधील दुसरा। यावी सुरेख स्ट्रोक पाहण्यामध्ये क्षेत्ररक्षक आहेत अमरीश अप्रतिम क्षेत्ररक्षण, नक्कीच आपल्या टीम साठी या दोन धाव वाचवलेले आहेत। धावसंख्या दोन ने पुढे सरकेल, 22 धावा धावफलकावरती अर्धा पल्ला पूर्ण केलेला आहे। अजूनही जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे, चेंडू शिल्लकेत 20 चेंडू आणि 21 धावांची गरज। समीकरण थोडेसे सोपं झालेलं आहे, कारण की पीवनच्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या गोलंदाज निलेश मराडेने। फुल टॉस चेंडू आपण पाहतो, ऑन साइड ला ऑनडाचा फटका आपण पाहतो, एकदा तर कंप्लीट केली, अलोंग द कार्पेट चेंडू खेळलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते। गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या दोन नी पुढे सरकेल आपण पाहू शकाल। 24 धावा धावफलकावरती सेन्सिबल क्रिकेट, कलात्मक फटकेबाजी पाहायला मिळते, कारण की गौरवला देखील माहिती आहे प्रत्येक सामना हा चौकार आणि षटकार मारून जिंकू शकत नाही। ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन आहे लोकल, त्याचप्रमाणे क्रिकेटची लाईफलाईन आहे सिंगल डबल, आणि सिंगल डबलला प्राधान्य देतोय। यावेळी गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार।
लाख मोलाच आयोजन आपण पाहतोय. प्रथम क्रमांक या स्पर्धे मधील 55,000 रुपये व आकर्षक आमदार चषक उर्ध विकेट देवेंद्र या 20 ड्राइव करतो चेंडूला. अलॉंग द कार्पेटा चेंडू खेळलाय. एक धावतर कंप्लीट केली की ऑफशोर सिलेक्शन आहे. चांगले क्षेत्ररक्षण अमरीश होते. तोपर्यंत मिळत्या त्या दोन धावा धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल. 30 धावा धावफलकावरती 2x30 अशी धावसंख्या पाहायला मिळते. आई गावदेवी खरवई या टीमची आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. 13 धावा दूर आहे विजयापासून. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. राईट अप ओर्ध विकेट देवेंद्र. यावी चांगला चेंडू रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय. टेकओव्हर चेंडू आणि सरळ जाऊन यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. टॉटबॉलची समाप्ती पाहायला मिळते. येणारी 16 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे. या सामन्यावरती अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय. व्ही शेप मध्ये बॅटिंग करतोय आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौका. चार ने पुढे सरकेल. 34 धावा जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. चौकार आलाय फलंदाज राजूच्या बॅट मधून. अप्रतिम बॅटिंग राजू करतोय. भूषण यावी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. गॅप शॉट सिलेक्शन आहे आणि चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय फलंदाज राजूच्या बॅट मधून. वरती या सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करून देण्यात चौकार आलाय फलंदाज राजूच्या बॅट मधून. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. राईट अम ओर द विकेट देवेंद्र. यावेळी अजून एक चांगला स्ट्रोक पाळा मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला पंकज. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 21 धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 39 39 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 4 धावांची अजून गरज आहे. इनफॉर्म संघ आहे श्री गणेश मानकिवली संघ. परंतु पराभवाच्या छायेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ऑनसाईडला फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतो. एक धाव तर कम्प्लीट केली. फंबल होतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गौरव म्हात्रे आणि राजू मध्ये धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 41 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 41 धावा. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. मानकिवली टीमला विनंती असेल कारण की 2 धावांची गरज आहे. यापुढील सामना आपण पाहू शकाल. आयोजक इन ऍक्शन मध्ये असतील जय हनुमान क्रिकेट संघ ठोके. विपक्ष ओमसाई क्रिकेट संघ कांसई. या दोन संघांमध्ये टॉस जिंकलेला आहे ढोके या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि इन्व्हाइट केलंय कांसी या संघाला फलंदाजी करण्यासाठी. 5 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघ देखील सज्ज आहेत. कांसी बनाम ढोके या पुढील सामना. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आपण पाहायला गेलं तर दुसऱ्या सामन्यामध्ये खूप मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. कारण की बलाढ्य श्री गणेश मानकिवली संघ बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. पराभवाच्या छायेमध्ये पाहायला मिळतोय. कारण की विजयापासून 2 धावा दूर आहे आई गावदेवी खरवई संघ. प्रथमेश गोलंदाजी मार्गवरती हाफ ट्रॅकर आपण पाहतोय आणि MS धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय. सामना जिंकलाय आई गावदेवी खरवई या संघाने. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये खूप मोठा उलटफेर केलेला आहे आणि बलाढ्य श्री गणेश मानकिवली या टीमला पराभूत करून संघ दाखल होतोय या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये. हार्दिक अभिनंदन आई गावदेवी खरवई संघ. हार्ड लक कौतुक आणि आभार या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल श्री गणेश मानकिवली या टीमचं. दोन्ही संघ विनंती असेल लाईन